आपली खिचडीच बरी आहे. हा ना. हॅलो फ्रेंड्स, तर आज होता गणपती विसर्जन आणि गणपती बघायला लक्ष्मी रोडला जायचं होतं. तर जाता जाता काहीतरी खावं म्हणून आम्ही इथे थांबलो. इट शुअर बालेवाडी हाय स्ट्रीटला आहे हे. तर हे सगळे जे ऑप्शन दिसत आहेत तर तिथे ॲपमध्ये जाऊन आपण ते ऑर्डर करू शकता कोणतेही आणि घेऊ शकता. तर यांना फास्ट फूड ट्राय करायचं होतं, रोल्स वगैरे तिथले, त्यामुळे त्यांनी त्यांची ऑर्डर सिलेक्ट केली आणि मला सांगितलं की तुला आता काय हवं ते ऑर्डर कर. मग मी करतच होते ऑर्डर आणि इथं खरंच ॲम्बियन्स आणि म्युझिक पण तुम्ही ऐकू शकता, येतोय बॅकग्राऊंडला आवाज. मला थोडंसं कन्फ्युज होत होतं, मी जरा बाहेरचं फास्ट फूड टाळतीये तर मी थोडंसंच आपलं काहीतरी ऑर्डर केलं. आणि इथला ॲम्बियन्स वगैरे तुम्ही पाहू शकता, खूप छान, म्हणजे फ्रेश वगैरे वाटत होतं. पण ऑर्डर तर ऑर्डरचा रिव्ह्यू तुम्हाला भेटेलच काही वेळात आमची ऑर्डर येईल तेव्हा. बाकी ॲम्बियन्स वगैरे छान होता. तर ही आली आमची ऑर्डर. तर एक पेप्सी, एक रोल आणि पोटॅटो बाईट्स आणि गार्लिक ब्रेड जो आम्ही ऑर्डर केला होता, अशा प्रकारे हे सगळी ऑर्डर आलेली होती. तर ह्यांनी घेतली ऑर्डर आणि इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्यांचं तोंड बघूनच कळतंय की यांना ऑर्डर आवडलेली नाही आहे. कारण एकतर हे मोठा बॉक्स हा होता गार्लिक ब्रेड, त्यांना असं वाटलं होतं की क्वांटिटी ॲटलिस्ट पोटॅटो बाईटची, जे आम्ही बाकीचे स्नॅक्स ऑर्डर केले होते, त्याची जास्त येईल. तर असो, तर त्यांनी इथे एक बाईट घेतला होता रोलचा आणि पेप्सी घेतली. तर मी जेव्हा विचारलं की कसा आहे रोल, तर त्यांनी सांगितलं बिलकुल छान नाही आहे. ओके, तर आपण बघा हा गार्लिक ब्रेड. अजून मी टेस्ट केलेला नाही आहे पण तो एवढा काही फ्रेश दिसत नव्हता. आणि पोटॅटो बाईटची क्वांटिटी तर बापरे, फक्त 4 पोटॅटो. ओ माय गॉड, मी फर्स्ट टाईम इतकी कमी क्वांटिटी पाहिलेली. असो, तर आम्ही असंच गप्पा मारत वगैरे आमचं चालू होतं. मी त्यांना विचारलं ह्या ठिकाणी की कसं तुम्हाला आवडलं का नाही आवडलं, तर ते तेव्हा म्हणाले की तू छान करतेस यापेक्षा स्वयंपाक, आपण घरीच खात जाऊ. मग मी त्यांना म्हणत होते की कळली आता माझी किंमत. असो, जोक्स अपार्ट, तर तुम्ही खरंच ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा. तर इथे म्हणत होते मी की त्यांना चला गणपती बघायला जायचं आहे ना वगैरे, तर असं आमचं इथं कम्युनिकेशन चालू होतं. आणि मग मी जेव्हा म्हणलं मला हे आवडलं तर ते म्हणले की व्हिडिओसाठी चालू आहे तुझं, त्यांना कळलं. असो, तर मग त्यांचं म्हणजे त्यांचंही आणि माझंही पोट नाही भरलं, तर आम्ही काहीतरी थोडंसं म्हणून ह्यांनी ऑर्डर केलं. तर बापरे, फ्रेंच फ्राईजची सुद्धा इतकी कमी क्वांटिटी, मी पूर्ण लाईफमध्ये एवढी कमी क्वांटिटी पाहिली होती. पटकन ते संपून आणि पेप्सी पिऊन आम्ही निघालो. ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा तर इथे खरंच नका येऊ. आणि तुमच्याकडे जर एक्स्ट्रा पैसे खूप झाले असतील आणि जास्त पोट पण भरून खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, युअर चॉईस. खरं सांगायचं तर मला इथलं काहीच नाही आवडलं पेप्सी सोडून, पण इथलं बाहेर वॉक करायला वगैरे मला जागा खूप आवडली. जोक्स अपार्ट, पण मला ऑल ओव्हर आवडलं नाही हे प्लेस. असो, तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिलॉगमध्ये विथ ऑनेस्ट रिव्ह्यू. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण इथे परत कुणीही जाऊ नये. असो, तर आम्ही इथून मग गणपती विसर्जन कडे निघालो. बाय बाय, थँक्यू.